नमस्कार, सबस्क्राईब करा 30,000 घर आणि रहा सदैव आमच्या सोबत. आज राज ठाकरे यांनी फार मोठं विधान केलेलं आहे. एकीकडं NRC आणि CA मुळं एकूणच जातीय वातावरण सध्या भारतातलं पूर्णपणे गढूळ असतानाच राज्यात राज ठाकरे यांनी घर्षणा केली आहे. आमची आरती त्रास देत नाही तर तुमच्या नमाजचा त्रास कसा सहन करणार, असं स्पष्ट वक्तव्य केलंय. मशिदीवरचे भोंगे यापुढे चालणार नाहीत अशी सक्त ताकीद राज ठाकरे यांनी दिली आहे. राज ठाकरे म्हणतायत, आमची आरती त्रास देत नाही तर तुमच्या नमाजचा त्रास कसा सहन करणार, यापुढे आम्हाला तुमचे भोंगे चालणार नाहीत, अशा स्पष्ट शब्दात राज ठाकरे यांनी मुसलमान धर्मियांना सक्त ताकीद दिलेली आहे. भविष्यात जर भारत पाक युद्ध झाले तर भारतीय सेनेला युद्ध हे पाक सोबत नाही तर अंतर्गत मोहल्ल्यासोबत करावं लागणार, असं देखील त्यांनी म्हटलंय. दिवसेंदिवस या लोकांची लोकसंख्या वाढतीये हे मला नको आहे, असं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. काही दिवसांपासून मनसे बदलणार आहे याचे संकेत मिळत होते. आज दिनांक 23 जानेवारी रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधत मराठी माण्यासाठी लढणारी मनसे आता हिंदुत्ववादी झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदललेल्या अंदाजात आज अगदी रूपात समोर आली आहे. झेंड्यात बदल तर केलायच, पण आता विचारधारणेत सुद्धा स्पष्ट झालेला दिसून आला आहे. तर या ठिकाणी स्पष्ट दिसते कुठंच राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय, आमची आरती त्रास देत नाही तर तुमच्या नमाजचा त्रास कसा सहन करणार आम्ही, असं वक्तव्य केलं. ब्युरो रिपोर्ट 30,000 घर.